फाइट फॉर जस्टिस या संघटनेनं अति आरक्षणाविरोधात महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी औरंगाबादच्या क्रांती चौक येथून मूक मोर्चा काढला. सर्व अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी पालक आणि आबालवृद्धांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्रात आरक्षण आता 78% पोहोचलंय, त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी गुणवंत असूनही त्यांच्यावर अन्याय होतोय अशी भावना यावेळी पालकांनी बोलून दाखवली. यावेळी आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमय पाठक यांनी, पाहूया. केंद्र सरकारनं ठरवलेल्या आरक्षणाच्या धोरणाविरोधात आज औरंगाबादमध्ये भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चाचा उद्देश असा होता की जे अति आरक्षण सरकारनं लागू केलेलं आहे याचा कुठे ना कुठेतरी मेरिटवरती परिणाम होतो आहे, विद्यार्थ्यांचे जे नंबर्स आहेत यावरती परिणाम होतो आहे. आपण थेट इथल्या काही नागरिकांना जे ह्या रॅलीमध्ये सहभागी झाले त्यांना विचारूया, काय नेमका तुमची समस्या आणि काय प्रश्न आहे? सर्वात मोठी समस्या ही आहे सर की जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात म्हणजे 90-95% मार्क घेतात त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना आहे. आरक्षणाच्या आम्ही विरोधात नाही, आरक्षण तुम्ही कोणालाही द्या नका देऊ तो तुमचा प्रश्न, पण जे आमचे विद्यार्थी जे मेरिट बेसिसवर 96-95% मार्क त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मॅडम तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीने आज मोठा प्रतिसाद इथं मिळालेला आहे, नेमकं आरक्षणाचं अति आरक्षण असं तुम्ही उल्लेख केलेला आहे, काय याच्यात? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे सांगितलं होतं 50% आरक्षण राहायला पाहिजे, देशामध्ये समतोल राहायला पाहिजे, तर याच्यामध्ये आम्ही त्या आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. आम्ही जे सरकारने वोट ऑफ राजनीती ज्याच्यासाठी करतायत त्याच्यासाठी जे अति आरक्षण सुरू केलं आहे त्यामुळे ज्या मुलांना जे मेरिटमध्ये आलेले मुलं आहेत त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे, ते डिप्रेशनमध्ये जात आहेत, आता सुसाईडचं प्रमाण पण वाढेल, हे जर होऊ द्यायचं नसेल सरकारला तर आपल्याला हे अति आरक्षण बंद करावंच लागेल. जसं सरांनी सांगितलं आहे की ब्रेन ड्रेन होतं आहे आपल्या इथून, लोक चांगले आहे परदेशात जात आहेत. आपल्या देशाला जर तुम्हाला वर आणायचं असेल, एक चांगल्या सुंदर भारताचं जर चित्र तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला मेरिटला इथे वाव द्यावंच लागेल, आणि मेरिटला जर तुम्हाला वाव द्यायचा असेल तर तुम्ही सगळ्यांना बरोबरी समान संधी द्या, सगळ्यांना मार्क्सच्या हिशोबाने ॲडमिशन द्या, बस मला एवढंच म्हणायचं आहे. या पुढे अशा प्रकारची जे आहे रॅलीज तुम्ही राज्यभरात काढणार आहात का? औरंगाबादपासून आज सुरुवात झालेली आहे, जागोजागी रॅलीज निघत आहे. जवळजवळ 8 ते 10 दिवसापूर्वी नागपूरला जो मोर्चा किंवा रॅली निघाली होती त्याच्यात 20,000 लोक सामील झाले होते आणि 62 संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तर सगळीकडे हे सुरू झालेलं आहे. आज औरंगाबादच्या या रॅलीमध्ये जालना, परभणी, परळी, नांदेड, बीड या ठिकाणाहून लोक येऊन आम्हाला सामील झालेले आहेत. एकूणच जर बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता कुठे ना कुठेतरी जे सुशिक्षित वर्ग आहे हा रस्त्यावर उतरलेला आहे मूक मोर्चांपासून औरंगाबादमध्ये इथं सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत सरकार नेमकी कशी दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन संतोष शिरसाटसह आंबेय पाठक, AM न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.